मला वाटतं की दानवे असतील किंवा दुसरे विरोधी पक्ष नेते असतील यांचा राजकीय अभ्यास किंवा राजकीय माहिती देणारी लोक कमी आहेत, त्यामुळे मला वाटतं त्यांना जर माहिती नसेल तर आज त्यांनी त्यांच्या दालनामध्ये मला बोलवून घ्यावं, म्हणजे मी सत्य त्यांना सांगू शकेन. बरं, काल त्यांनी आरोप केला होता की सलाईनमधून विष देण्याचा प्रयत्न फडणवीस करत आहेत, आज त्यांनी पुन्हा एकदा आरोप केला की काल रात्रीच मला बंदुकीनं उडवण्याचा डाव होता फडणवीस. मी तुम्हाला म्हटलं ना, अहंकाराचा विनाश होतो. आपल्यालाच काल देवेंद्र फडणवीसांनी याच्यावरती उत्तर दिलं आणि आपल्याला प्रश्न विचारला होता की काय देवेंद्र फडणवीस असं करू शकतात का. राजकारणातला एक सोज्वळ चेहरा, एक मुसद्दी चेहरा आणि राजकारणामध्ये सर्वांना आपलंसं करून चालणारा जर नेतृत्व कोण असेल तर ते देवेंद्र फडणवीस आहेत. अशा घाणेरड्या प्रकारचं, नीच प्रकारचं राजकारण कधी फडणवीस आणि भारतीय जनता पार्टी करणार नाही याची संपूर्ण महाराष्ट्राला आणि देशाला खात्री आहे आणि ती तुम्हाला देखील आहे. त्यामुळे स्वतःचा आता कुठेतरी बचाव करायचा, माझा खून होणार, मला कोणतरी मारणार, मला वीज देणार, या प्रकारच्या वावड्या उठवायच्या, जनतेची सहानुभूती निर्माण करायची. आणि मी या सर्व प्रकाराला एका शब्दात तुम्हाला सांगू शकतो तर आता महाराष्ट्रामध्ये नवीन नटसम्राट आलेला आहे. जरांगे पाटील म्हणजे नटसम्राट, या एका वाक्यात मी तुम्हाला त्याची व्याख्या सांगू शकतो. धन्यवाद. ते मराठ्यांचं नेतृत्व करत होते, त्यांच्या मागण्या सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करत होते, पण आता ते म्हणतात की फडणवीसांना निवडणुकीपूर्वीच अडचणीत आणणार आहे, याकडे नेमकं कसं पाहता? पुन्हा अहंकार, नटसम्राट, गाडीत बसलं की ऊ, हे सगळी नाटकं आता बस झाली, ॲक्टिंगबाजी बंद करा. जनता तुमच्या बरोबर होती. जो मी मगाशी देखील एका चॅनलला मुलाखत देताना सांगितलं, 10% आरक्षण पुढे कसं टिकेल, 55-56 लाख लोकांना कुणबी प्रमाणपत्र, सगळे सोयरे, याचं नोटिफिकेशन कसं निघेल, त्या माध्यमातून 70-75 लाख लोक अजून वाढू कशी शकतील, समाजाच्या हितासाठी, समाजाच्या भल्यासाठी या दोन्ही माध्यमातून समाजाला फायदा कसा होईल, यासाठी खरं तर जरांगे पाटलांनी काम केलं पाहिजे. अशा पद्धतीनं ते काम करणार असतील तर त्यांचं स्वागत करायला मी स्वतः तयार आहे. त्यांना मुंबईत यायचं असेल तर मुंबईत त्यांचं स्वागत करू. त्यांना जेसीबीनी फुलं पाहिजे असतील तर जेसीबीनी फुलं उधळवू. परंतु जरांगे पाटलांनी नौटंकीबाजी बंद करून नटसम्राटगिरी बंद करा. धन्यवाद. मी चौकशी करण्या इतका तो मोठा नाही आहे, त्यामुळे ह्याचं सत्य बाहेर येणारच आहे. त्याचे आरोप आहेत हे वैफल्यग्रस्ततेतून आरोप तो करत आहे, त्यामुळे मला वाटतं की यांच्याकडे लक्ष न देणं हा याच्यावरचा मोठा उपाय. मी यामध्ये विजय पराजयाचा प्रश्नच येत नाही. यामध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळणं, मराठा समाजाला सरकारने जे दिलेलं आरक्षण आहे ते टिकवणं आणि समाजासाठी काहीतरी करणं हे आमचं सर्वांचं काम आणि कर्तव्य आहे. त्यामुळे मला वाटतं हा विजयाचा प्रश्नच येत नाही. हा विजय हा मराठा समाजाचा विजय आहे, हा विजय छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाचा विजय आहे, त्यामुळे त्याचा याच्यामध्ये विजय पराजयाचा प्रश्न येऊ शकत.